कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरामध्ये जमावबंदी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. शहरामध्ये जे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी व अत्यावश्यक सेवेसाठीच फक्त सूट देण्यात आलेली आहे. जे अत्यावश्यक सेवा सोडून विनाकारण फिरणारे लोकांवर आतापर्यंत 203 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जे गल्ली गोळातून फिरणारे जे विनाकारण लोक आहेत त्यांच्यावरही आमचे पोलीस कारवाई करीत आहेत. जागोजागी नाकाबंदी लावलेली आहे, जागोजागी पेट्रोलिंग चालू आहे. यापुढे आणखीन जे विनाकारण रस्त्यावर फिरणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर जे आता तुम्ही ही केला की काही एरियामध्ये लोक फिरतात अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे, त्या ठिकाणी कडक पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे, त्या ठिकाणी काही फिक्स पॉईंट वाढवण्यात येणार आहे. आणि लोकांना समजावून सांगितलं जाणार आहे की तुम्ही घराच्या बाहेर निघू नका, घरामध्येच तुमचं खरं संरक्षण आहे. कोरोना व्हायरसवर दुसरा उपचार नाही, फक्त एकच उपचार आहे, ते तुम्ही घरामध्ये बसून राहणं. आणि घरामध्ये बसूनच आपण त्या ठिकाणी त्या कोरोनाचा सामना आपण करू शकतो, अशा प्रकारची जनजागृती सुद्धा आपण पोलीस स्टेशनच्या वाहनावरून पेट्रोलिंगच्या वाहनावरून करीत आहोत. आणि यापुढे आणखीन टाईट म्हणजे जास्तीत जास्त कडक कसं करता येईल जेणेकरून लोक घराच्या बाहेर निघणार नाही, या दृष्टिकोनातून पोलीस दलाचे प्रयत्न चालू आहेत. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्यामध्ये कुठेही अडचण नाही. हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें, और हाँ, दूसरों को भी शेयर करें.